लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश। पुण्यात लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर, काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर, पुण्यात मोहाळ विरुद्ध कोण उमेदवार असणार याकडे लक्ष। महानंदचं व्यवस्थापन गुजरातमधून होणार, महानंद 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दूध विकास मंडळाकडे देण्याचा निर्णय। निलेश लंके आज करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, आज 4 वाजता शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके अनेक कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश। मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गोपाळ शेट्टींची भेट, गोपाळ शेट्टींना लोकसभा तिकीट नाकारल्यानंतर समजूत काढण्यासाठी भेट। अजितदादांची बोलायची इच्छा नसेल तर जबरदस्ती कशी करणार, लोकशाही पॉडकास्टमध्ये सुप्रिया सुळेंचं दादांविषयी भाष्य। अजितदादा आमच्यासोबत राहिले असते तर 2024 राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये सुप्रिया सुळेंचं मोठं विधान। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये, राहुल गांधी नाशिकात करणार रोड शो, रोड शो नंतर घेणार त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन। नवाब मलिक यांचा जाबई, समीर खानचा दोषमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज, समीर खानला झाली होती ड्रग्ज प्रकरणात अटक। अटल सेतूवरून आजपासून बेस्ट धावणार, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवनला जोडणारी नवीन बस सेवा सुरू होणार। निवडणूक आयुक्त निवडीचा वाद, सुप्रीम कोर्टात स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी। वडापावला मिळाला जागतिक दर्जा, 50 बेस्ट सँडविचेसमध्ये मिळवलं स्थान, प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईडनं जारी केली यादी। जळगावात भाजपमध्ये नाराजी नाट्य, रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराजी, अमोल जावळेकरांवर पक्षानं अन्याय केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, दिव्यांग बांधवांनी 103 चाकी इलेक्ट्रिक सायकलची अजित पवारांच्या हस्ते होणार दिव्यांग बांधवांना वाटप। मराठा कुणबीजात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांचा जिल्हानिहाय दौरा, तसंच अनेक बाबी तपासण्यासाठी मुदतवाढ। मुंबई मोदीजी का नाम, थाना में भाजप बेनाम, भाजप आमदार संजय केळकरांची शिवसेनेवर टीका, ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा केळकरांचा आरोप। आज सायंकाळी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा नागपुरात विशेष समन्वयक बैठकीला करणार संबोधित, भाजप ग्रामीण शहर भाजपकडून JP नड्डांच्या स्वागताची तयारी। उद्यापासून महाराष्ट्र तापणार, महाराष्ट्रामध्ये उष्णता वाढणार, 16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भात राहणार ढगाळ वातावरण। कल्याण भिवंडी उल्हासनगरसाठी संयुक्त परिवहन सेवा देण्याचा राज्य मंत्रिमंडळात सरकारचा निर्णय, नागरिकांना दिलासा मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। यंदाच्या निवडणुकीवर दुष्काळाचं गडद सावट, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भीषण पाणी टंचाई, राज्यातील 718 गावं, 1883 वाड्यांना 886 टँकरद्वारे पाणी पुरवठा। दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज शेतकऱ्यांची महापंचायत, अटीशर्तींसह 5000 लोकांना एकत्र आणण्याची परवानगी, मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।